माझं नाव अनन्या सदानंद मंत्रे, मुक्काम भादवड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. इयत्ता 7वी, वय 13 वर्ष, गट क्रमांक 1. माझा विषय समाज सुधारक सावरकर. सर्वत्र अस्तिना संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं आपनीयात्. अर्थात प्रत्येकास सुख शांती व निरामय आयुष्य मिळावे, सर्वांचे कल्याण व्हावे, कोणीही दुःखी असू नये अशी मागणी वेदांमध्ये करण्यात आली आहे. यानुसारच सर्वांच्या सुखासाठी समाज सुधारकाचे व्रत आपल्या जीवनात स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाज सुधारण्यासाठी खर्च केला. मित्रहो, आपल्या या देशात असंख्य समाज सुधारक होऊन गेले, पण या सर्वांचा कौस्तुभ मणी म्हणजे विनायक दामोदर सावरकर. त्यांनी जीवनभर समाज सुधारण्यास प्राधान्य दिले. म्हणून म्हणते, कदम ऐसे चलो की निशान बन जाए, काम ऐसा करो की पहचान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी जी लेते हैं, मगर जिंदगी जियो तो ऐसे की सबके लिए मिसाल बन जाए. सावरकर, सावरकर म्हणजे तरी कोण हो? तर सावरकर म्हणजे समाजाप्रती समर्पण, व्रतनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ व संस्कृती रक्षक. सावरकर म्हणजे तेजस्विता, तपस्विता, तत्परता व समाजाप्रती तळमळ. सावरकर म्हणजे GST, आणि GST म्हणजे गुड थिंकिंग, सिंपल लिव्हिंग अँड टॅलेंटेड पर्सनॅलिटी. सावरकर म्हणजे समाज सुधारण्यासाठी बेटर प्लॅनिंग, ग्रेटर इन्व्हॉल्वमेंट व डीपर युनिटी. मित्र हो, ज्याप्रमाणे अगरबत्ती स्वतः जळते, झिजते व संपूर्ण घर सुगंधित करते, त्याचप्रमाणे सावरकरांनीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा समाज सुधारण्यासाठी खर्च केला. त्यांनी तत्कालीन कुप्रथांवर सर्जिकल स्ट्राईक करून अनेक समाज सुधारणा केल्या. या आदर्श समाज सुधारकाने शेकडो विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या, पतित पावन मंदिराची स्थापना करून दलितांना त्या मंदिरात प्रवेश दिला, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार तर सती प्रथेचा त्यांनी तिरस्कार केला, हजारो लाखो समाज बांधवातील भयगंड व न्यूनगंड काढून त्यांच्यात आत्मगौरव उभा केला व अभिनव भारतद्वारे त्यांना समाज कार्यात परिणामी देश कार्यात जोडून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले. मित्र हो, हजारो वर्षांपासून काही कर्मठ विचारांच्या लोकांमुळे खिचपत पडलेला समाज अडाणी व अशिक्षित राहिला, अंधश्रद्धा, कर्मकांड व दैववाद यांच्या आहारी गेला. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, या विचाराने समाज पिवळा व पांगळा बनला होता. अशा पंगू समाजाला पोलिओचे डोस काट पाजण्याचे महान सत्कार्य, समाज कार्य जर कोणी केले असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच. मित्र हो, एक संस्कृत श्लोक आहे, उद्धरे दात्मना आत्माना नात्माना वसादये. या संस्कृत श्लोकाचा खरा अर्थ जर समाजाला कोणी समजावला असेल तर तो फक्त आणि फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच. त्यांनी समजावले, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे, तू घडू शकतोस, तू घडवू शकतोस, यू कॅन डू, तू अमृतस्य पुत्र आहेस. सावरकरांच्या या उद्बोधक विचारामुळे प्रत्येक मानवात पॉझिटिव्ह आउटलुक निर्माण झाला. मित्र हो, सावरकर नेहमी म्हणत, समाज सुधारणा करायची असेल तर समाज शिकला पाहिजे, आणि जर आपल्याच भारताचा प्राचीन इतिहास शिकवला गेला तर आपला भारत पुन्हा वैभवशाली व गौरवशाली बनेल. पण या देशाची अवस्था बघा. अहो, ज्याला स्वतःच्या देशात काडीची किंमत नाही तो मोहम्मद गझनी आज आम्हाला शाळेत शिकवला जातो, मोहम्मद घोरी बाबर शिकवला जातो, पण माझ्या कृष्णाचे तत्वज्ञान, शिवरायांचा गणिमिकावा, संत महंताचे अभंग, गवळणी महापुरुषांचे विचार मात्र आम्हाला शिकवले जात नाही. मग कसे बरे होणार गुणांचे सिंचन आणि समाजाचे रक्षण? अहो, अहिंसा परमो धर्मापेक्षा परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता हे सावरकरांचे तत्वज्ञान होते. प्रखर हिंदुत्व ही त्यांची ओळख होती, पण त्यांनी कधीही दुसऱ्या धर्मांचा त्याग केला नाही. पण म्हणतात ना, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन व दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. म्हणूनच तर काही राजकीय पक्ष व नेते स्वतःच्या स्वार्थासाठी सावरकरांना आस्थागायत बदनाम करत आहेत. अशी तुच्छ राजनीती करून ते हे धगधगते यज्ञ विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मित्र हो, मी असे कोणासही व कधीही करू देणार नाही. देशाच्या उत्थानासाठी खरे तू चिंतन केले,
समाजाचे दैन्य घालवण्यात तू विचार मंथन केले, बहुजनांच्या उद्धारासाठी तू देहाचे चंदल केले आणि म्हणूनच या भारत मातेच्या कणाकणाने तुला वंदन केले। मित्र हो, सावरकरांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली। म्हणूनच तर इंग्रज सरकारने त्यांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची देह दंडाची शिक्षा ठोठावली। अशी 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झालेल्या तुरुंगात जनावरांनाही लाजवेल अशा मरण यातना सोसणाऱ्या, लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून स्वतःची चूळ विजवणाऱ्या आणि इतरांना गोड गोड फळे खायला मिळावीत म्हणून स्वतःला बी बनवून जमिनीत गाडून घेणाऱ्या सावरकरांना थोर समाजसेवक नाहीतर काय म्हणावे। परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुदंती गावा, परोपकारार्थी निदम शरीर। मित्र हो, या संस्कृत श्लोकाशी सावरकरांचे संपूर्ण जीवन तंतोतंत जुळते। पण अशा परोपकारी पुण्य आत्माबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कृतज्ञ नास्ति निष्कृतीनुसार त्यांच्या नावाची अवहेलना केली जात आहे। तेव्हा मित्र हो, असे न करता 135 वर्षांपूर्वी पेटलेले हे समाज सुधारणेचे धगधगते यज्ञ आज आपणास यावत चंद्र दिवा करो धगधगत ठेवायचे आहे। तेव्हा मग ठेवणार ना? तूने जिजवले तन नाथ जवले मन, समाज सुधारणेचे यज्ञ केले जीवन हवन, माझा आदर्श तुम्ही अभिमान म्हणताना, माझा आदर्श तुम्ही अभिमान म्हणताना, विनायक सावरकरा माझे त्रिवार वंदना, विनायक